खेळाडू आहे, माझ्याबरोबर नेहमीच साथ देत असतो समालोचनात. दोन्ही पॅवेलियन मध्ये गर्दी वाढते. एक चांगली रोमांचक मॅच पाहायला मिळते. नेक्स्ट लेवल विरुद्ध इंशिया वॉरियर्स, दोन्ही संघात मातब्बर खेळाडू आहेत कुर्ल्यातले. तरुण खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला जातोय या VCL च्या माध्यमातून. सहा संघ आहेत, सहा ओनर आहेत. ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला उंच असा फटका आणि चेंडू सीमा रेषा पार धाडला गेला आणि चार धावाने संघाची वाढती धावसंख्या सहा धावा. तीन चेंडू सहा धावा. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, जीवाचं रान करायचं आहे. VCL ट्रॉफी जिंकायची आहे. प्रत्येक जण मेहनत करतोय. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. छोटस मैदान आहे परंतु आनंद द्विगुणित करणारं मैदान आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे गुड्डू याच्यासाठी. एक नावाजलेला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. सुंदर गोलंदाजी बाबर याची. चार चेंडू सहा धावा. प्रयत्न करा, नक्कीच यश येईल. अपयशातून शिकायचं असतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका, प्रयत्न करत राहा. जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट. यॉर्कर लेनची गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु एका धावेवर संतुष्ट राहावं लागेल. सात धावा झाल्यात. वन टू गो. आमच्यासारख्या समालोचकांना ही संधी मिळते. खरोखर क्रिकेट दिवाने आहोत आम्ही कुर्लाकर. कुमार याचं धन्यवाद देतो, माझ्यासारख्या समालोचकाला यात संधी दिली. ऑफसाइडच्या दिशेनं मारलेला चेंडू आणि आमिर पठाणची खेळी संपुष्टात येते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या सात. नाईफ यांनी, नाईफ भाई एक चांगले खेळाडू आहेत वत्सलाताई नगर विभागातले. कोणाच्या हाती गोलंदाजी सोपवली जाते. चला नवीन फलंदाज येतोय मुख्तार कुरेशी उर्फ चाचू. आज वाढदिवस आहे मुख्तार चाचू याचा. नक्कीच VCL च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. नाईफ यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. नाईफ भाई मुख्तार कुरेशी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला मिळालेला सितारा. पार गोवंडी पासून भिवंडी, भिवंडी पासून आकाती देशापर्यंत नाव गाजलं तोच मुख्तार कुरेशी उर्फ चाचू. आज वाढदिवसही आहे. नक्कीच वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. नवीन गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अदनान नवीन गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये अदनान याने.
क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला चेंडू आणि सुंदर मुक्तार चाचूने दोन धावा कुठल्या गेल्या. कॉन्फिडन्स म्हणजे क्रिकेट, जिद्द म्हणजे क्रिकेट. जिद्दीचं दुसरं नाव आहे मुक्तार कुरेशी. संयमी खेळ करतो, चांगल्या चेंडूचा रिस्पेक्ट करा, खराब चेंडूला सीमा रेषा पार धाडा. नक्कीच या ठिकाणी आम्हाला नेहमीच नेहरू नगर पोलीस ठाण्याचंही सहकार्य असतं. दस रन हो चुके हैं, दहा धावा झाल्यात. मुख्तार कुरेशी यांचा वाढदिवसही आहे आज, तोच फलंदाजी करतोय. आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. सुशांत मांजरेकर एमसीए पंच आहेत. धावा झाल्यात 11, 11 रन्स. एका एका धावेने धावांचा डोंगर वाढतोय. अदनान याचा समाचार घेतला जातोय मुख्तार चाचीकडून. पुन्हा एकदा गुड्डू, मुख्तार आणि गुड्डू. 12 धावा झाल्यात. अदनान सुंदर गोलंदाजी करतोय. चांगली यॉर्कर लेंची गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मोलाचं सहकार्य गॅलेक्सी ग्राफिक, श्री साई स्पोर्ट्स, मोहम्मद मुस्लिम. आणि मुख्तार नावाचं वादळ पुन्हा एकदा दाखवून दिलंय. आजही मी क्रिकेट काय याच दुसरं नाव, जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे मुख्तार कुरेशी. धावा झाल्यात 19-19 धावा. 19 आकड्याचं महत्व सांगतो. 19 जून 1966 रोजी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्म झाला. तोच 19 आकडा आणि 19 धावा झाल्यात. तर आता एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 20 धावा. नक्कीच दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा झाल्यात. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. 2 ओव्हर 20 धावा झाल्यात. मोलाचं सहकार्य पवन गुप्ता, रवींद्र गोरे, अनिल दिलपक, उमेश गायकवाड, कुमार अँड VCL कमिटी, तसेच तिरुपती क्रेडिट सोसायटी, श्री साई स्पोर्ट्स, मोहम्मद मुस्लिम हँड कार्ड रिपेरिंग, तसेच गॅलेक्सी ग्राफिक, प्रत्येकाने मोलाचा हातभार लावला आहे. पंच ओमकार सावंत
नवीन गोलंदाज ओमकार सावंत, कामगार नगरचा हा गोलंदाज आज आपल्या नावाचा दबदबा कुर्ला नगरीत, नक्कीच ओमकार सावंत, ओमकार देसाई सारे एकाच संघात आहेत। जमाल भाई यांचा नेक्स्ट लेवल संघ, एशिया वॉरियर्स, वाइड घोषित केला आहे। सोनू थोडं गचाळ क्षेत्र रक्षण झालं, मोठ्या खेळाडूची कॅच जीवदान दिलं गेलं मुक्तार चाचूला। मुक्तार चाचू फार महागडा ठरू शकतो, कॅचेस विज मॅचेस विन असं म्हटलं जातं। ऑफसाईडच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू, पंच षटकाराने स्वागत केलं जातंय गुड्डू याने ओमकार याचं, आणि धावा झाल्यात 28, 28 धावा झाल्यात, 28 28 धावा झाल्यात। नक्कीच चांगलं फलंदाजी करतोय गुड्डू, 28 28 रन्स। वेदांत येतोय चेंडूवर, वेदांत देसाई, ओमकार देसाई यांचा चिरंजीव आहे, दोघही आज एकाच संघात खेळत आहेत। आणि धावा झाल्यात 30 धावा, चार चेंडू झालेत, 2-2 गो, दोन चेंडू शिल्लक आहेत। उंच गगनभेदी मारलेला हा चेंडू, सी मारेषा पार। आज गुड्डू बॅटीला धार लावून आलाय आणि ओमकारचा समाचार घेतोय, आणि धावा झाल्यात 36, 36 धावा झाल्यात। नक्की चांगली फलंदाजी करते गुड्डू, ओमकार गोलंदाजांची धुलाई त्याचंच नाव गुड्डू, नक्कीच आज गोलंदाजीवर तुटून पडलाय, स्वतःच्या अंगावर खांद्यावर ओझ घेतोय आणि फलंदाजी करतोय, ऑलराउंडर आहे गुड्डू। वन टू गो, तिसऱ्या ओव्हरचा वन टू गो, बीसीएलच्या माध्यमातून आलेल्या मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वत्सलाताई क्रिकेट लीग VCL वर्ष चौथं, अभिमानाचं स्वाभिमानाचं कर्तृत्वाचं नक्कीच चांगलं आयोजन आहे। VCL वर्ष चौथं सीझन 4, नेक्स्ट लेवल संघ खेळतोय। उंच मारलेला गगनभेदी
परंतु ओमकार देसाई म्हटलं की जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे ओमी दादा। चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि गुड्डूची केळी संपुष्टात आणली। शेवटच्या चेंडूवर बाद होतोय आणि धावा झाल्यात 36, 36 धावा, 36, 36 धावा झाल्यात। तर नवीन फलंदाज सोनू, सोनू उर्फ ताऊ, उंच देहयष्टी असलेला हा फलंदाज, ताऊ नावाने पुऱ्या कुर्ल्यात प्रसिद्ध असा खेळाडू, तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय क्रिकेट। सुबह की चाय और रात को मम्मी की राय, हा कुर्ल्याचा मूल मंत्र झालाय। चला नवीन गोलंदाज येतोय ज्याच्या नावाचा धबधबा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये। दोन सितारे एकमेकांविरोधात आहे। आज एकाचा वाढदिवस आहे, मुक्तार कुरेशी उर्फ चाचू, तर ओमकार देसाई गोलंदाजी करतोय। पाहूया कोण जिंकणार कोण हरणार। तुमच्या आमच्या साऱ्यांना उत्सुकता लागली, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना ओमकार देसाई विरुद्ध मुक्तार कुरेशी। प्रेक्षणीय सामना, मुक्तार कुरेशी विरुद्ध ओमकार देसाई। सामना पाहायला क्रिकेट रसिकांची गर्दी वाढत चालली, कारण गर्दीचं नाव आणि दर्दीचं नाव म्हणजे गर्दी, तेच आहे शिवसृष्टीचं लाल मैदान। मुख्तारची खेळी संपुष्टात आली। नवीन फलंदाज येतोय राजू, नक्कीच आपल्या नावाचा दबदबा। आणि फलंदाजी सोनू उर्फ ताऊ, उंच देहयष्टी असलेला हा ताऊ, आणि ओमकार देसाई नावाचं वादळ घुमतंय मैदानात। का माझ्या नावाचा आजही दबदबा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आहे त्यानं दाखवून दिलं। ओमकार देसाई नक्कीच एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे। जिद्द म्हणजे काय, नक्कीच दादाकडून शिकावं। सुंदर गोलंदाजी करतोय, जशी फलंदाजी करतो तशी गोलंदाजी करतो। मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने चालू आहेत। नवीन फलंदाज येतोय इम्रान, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्यांचं गुजरात मध्ये नाव चालतं असे क्षेत्ररक्षक आहेत, आमच्या कुर्ल्याची शान आहेत। नक्की झोमी दादा म्हटलं की त्यांचं नाव जरूर घेतलं जातं। आज सुंदर गोलंदाजी करतोय ओमी दादा। आज त्यांचा चिरंजीवही खेळतोय, दोन पिता पुत्र एका संघात खेळत आहेत। सुंदर गोलंदाजी, जिद्द म्हणजे क्रिकेट, चिकाटी म्हणजे क्रिकेट,
ध्येय म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी जिद्द सोडायची नसते. धावा झाल्यात 37, 37 धावा झाल्यात 37. आणि उंच मारलेला हा फटका. आणि झेलबाद झाला. सुंदर गोलंदाजी केली आहे. वन टू गो. का माझ्या नावाचा दबदबा मुंबई नगरीत महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु गोलंदाजी लाजवाब केली. वन टू गो. नवीन फलंदाज देवेंद्र. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा. आणि राजू याला थोडं कळालंच नाही काय गोलंदाजीची लेन लेंथ होती. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 37, 37 धावा. या ओव्हरमध्ये केवळ एक धाव आली, दोन विकेट घेतल्या. जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे ओमकार देसाई. शेवटचा चटक कोणाला हाताळायला दिलं जात आहे. आसिफ एक चांगला गोलंदाज आहे. वत्सलताई नगर विभागात पॅवेलियन करतो. परंतु नेहमीच त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट दिवाण्यांची गर्दी होते. असा आसिफ गोलंदाजीसाठी येतोय. आसिफ उर्फ सोनू नेक्स्ट लेवल सारख्या मोठ्या संघात त्याचं पदार्पण झालंय. सकाळच्या सत्रात इतिहास रचला गेला या मैदानात. 102 धावांचा इतिहास रचला गेला. ओमकार देसाई याने 60 धावा केल्या तर सोनू याने वैयक्तिक 29 धावा कुटल्या. तो इतिहास पुसला जातो का या 3 दिवसात याच मैदानात. सुंदर गोलंदाजी. आणि गडी बाद होतोय. या ठिकाणी कुर्ल्याचे वेफरवाले आलेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट दिवाने आहोत. वत्सलाताई क्रिकेट लीग म्हटलं. नवीन फलंदाज तुम्हें हमें जीना सिखा. खेल का नाम है क्रिकेट. तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय क्रिकेट. मुंबईचा लाडाचा खेळ आहे क्रिकेट. अहमद आज आपल्याला मोलाचं सहकार्य या मॅचला. VCL मध्ये
मोहम्मद मुस्लिम हैंड कार्ड रिपेयरिंग श्री साई स्पोर्ट्स तिरुमा तिरुपति क्रेडिट सोसाइटी कुमार एंड वीसीएल कमेटी अनिल दिलपक उमेश गायकवाड़ रविंद्र गोरे पवन जी गुप्ता आणि राजू यांनी मारलेला उंचासा गगनभेदी षटकार 43-43 धावा झाल्यात 43-43 धावा। या ठिकाणी नेक्स्ट लेवल मध्ये गुजरातलाही प्लेयर आहे, गुजरात वरून ज्यांना नेहमी पॅवेलियन पाहताना आपण पाहतो ते आज क्षेत्ररक्षण करत आहेत। क्रिकेटमय वातावरण निर्माण झालंय, गोलंदाजांची धुलाई केली जाते राजू चाचा यांच्याकडून, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, चांगली फलंदाजी करतायत। सहा धावेने संघाची वाढती धावसंख्या 49 49 धावा 49-49। चार चेंडू, टू टू गो। फोर्टी नाइन रन्स। दोन धावा कुठल्या गेल्या आणि धावा झाल्यात 51। शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा। आणि उंच मारलेला गगनभेदी आणि धावा झाल्यात 54। 54 धावा झाल्यात। फिफ्टी फाय रन्स, 55 धावांचा डोंगर उभारायचा आहे। अशक्य असं काहीच नसतं, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे।
एक इनिंग ची समाप्ती झाली आहे, 55 धावांचं लक्ष्य पार करायचंय, परंतु क्रिकेट मध्ये अशक्य असं काहीच नसतं. तुम्ही हमें जीना सिखाया वो खेल का नाम है क्रिकेट. सुबह की चाय और रात को मम्मी की राय, नक्कीच गल्लीतला खेळ, चार भिंतीतला खेळ, बिल्डिंगच्या पटांगणातला खेळ, टेनिस क्रिकेटचा लंडन मध्येही सन्मान झाला असा क्रिकेट दिवाने. नक्कीच सामन्याकडे जाऊया. 55 धावांचं लक्ष्य पार करायचंय. ओमकार देसाई आणि सोनू सकाळच्या सत्रात जो इतिहास रचला गेला, तेच दोन फलंदाज मातंबर हिरे, कुर्ला नगरीचे सुपरस्टार, एका बाजूला मुंबईचा ब्रँड अम्बॅसिडर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं नाव म्हणजे ओमकार देसाई, तर एका बाजूला सोनू, तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय गुड्डू. आणि चेंडू सी मारे शापार धाडला. माझ्या नावाचा आजही दबदबा का आहे याच तंतोतंत उदाहरण आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. ओमकार देसाई नक्कीच सोमी दादाचे वेगवेगळे फटके प्रसिद्ध आहेत. शिका, संघर्ष करा, कधी हार होणार नाही, यातून शिकायचं असतं. आयोजकांनी सुंदर आयोजन केलंय. शिका, संघर्ष करा, जिद्दीचं दुसरं नाव ओमकार देसाई. चिकाटीचं दुसरं नाव ओमकार देसाई. पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा रेषा पार धाडला. पुन्हा एकदा षटकार, 12 धावा. इतिहास रचले जातात परंतु इतिहास पुसलेही जातात, कारण ओमकार देसाई महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा नक्कीच सुपरस्टार, आमच्या कुर्ला नगरीचा सुपरस्टार, ज्यानं लंडनमध्येही दादाचा सन्मान झाला तोच ओमकार देसाई. नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी करतोय. दोन चेंडू, दोन षटकार मारलेत. देदीप्यमान फलंदाजी करतोय. डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी करतोय. प्रेक्षणीय सामना सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, गोलंदाजांची धुलाई, त्याचंच नाव ओमकार देसाई. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. तीन चेंडू हाताळलेत, 12 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे दादा पूर्ण क्रिकेटचा आनंद घेतोय. छोटस मैदान आहे परंतु क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय. पूर्ण मुंबईतली मैदान पिंजून काढली, त्याचंच नाव ओमकार देवीदास देसाई. नक्कीच दादानं टेनिस क्रिकेटचा सन्मान ज्याचा झाला, लंडन दरबारी इंग्लंड वाल्या गोऱ्यांनी आणला, क्रिकेट खेळ भारताने मोठा केला, परंतु मुंबईचं वैशिष्ट्य आहे, मुंबईकरांचा लाडाचा खेळ आहे क्रिकेट. ऑफसाईडच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू आणि चेंडू सी मा रे शा पार आणि धावा झालेत 16. धावती मुंबई आहे, मुंबई म्हटलं की धावत राहते आणि धावती मुंबई, तसंच एक क्रिकेट आहे. 2020चं एक चांगलं क्रिकेट सामने आयोजन केलेत. वाईट नक्कीच पहिलीच ओव्हर आहे आणि धावा झालेत 18. पहिल्याच ओव्हरचे चारच बॉल झाले आणि 18 धावा.
चार धावा आणि धावा झाले आहेत 22. नक्कीच ओमी दादा क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय. त्याला फुलटॉस चेंडू भेटले की चेंडू सीमारेषा पार हे गणित ठरलेलं असतं. ज्याच्या नावाचा धबधबा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आजही आहे, परंतु तो कुर्ला नगरीचा सुपुत्र आहे. बघा, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडू सीमा रेषा पार धाडा, हे क्रिकेटचं मूलमंत्र आहे. आणि बघा, चांगला चेंडू टाकला, त्याचा सन्मान केला दादानं आणि एक धाव घेतली आणि धावसंख्या झाली आहे 23. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन झालेत. फिफ्टी 55 धावांचं लक्ष आहे, एकाच ओव्हरमध्ये 23 धावा कुठल्या आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. सुशांत मांजरेकर सर MC ऑथोराइज पंच आहेत, तर एका बाजूला आढाव सर आहेत. साऱ्यांनी क्रिकेटसाठी आपलं आयुष्य वेचलं. आज अनमोल असं क्रिकेटची रत्न, ज्यांनी ज्यांनी क्रिकेटसाठी आयुष्य वेचलं असं प्रत्येकाच्या लाडाचं मैदान शिवसृष्टीचं. चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेक होतोय. दोन मातब्बर संघ, त्यांच्यात नाणेफेक झालीये, तर थोड्याच वेळात ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचंही आगमन होईल. वत्सलाताई क्रिकेट लीग त्यांच्याच विभागात, म्हणजे माजी नगरसेवक गौतम भाऊ साबळे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचंही आगमन होणार आहे. तर पुढील गोलंदाज आमिर पठाण, तर सामना करेल ओमकार देसाई. नक्कीच आमिर पठाण एक चांगला गोलंदाज आहे, तसाच माझ्याबरोबर नेहमीच साथी समालोचक असतो, हिंदीतला आवाज आहे. देवेंद्र नाईक शिवसृष्टी विभागातला खेळाडू आहे. प्रत्येकाने या मैदानासाठी आयुष्य वेचलं, क्रिकेट ध्येय वेडे कुर्लाकर. आणि ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला चेंडू, चेंडू सी मा रेषा पार, चौकाराने स्वागत होतंय आमिर पठाण याचं. आज धुलाई होणार गोलंदाजांची धुलाई, त्याचंच नाव ओमकार देसाई. आज प्रत्येकाची धुलाई होणार, कारण जशी तलवारीला धार असते तशी त्याच्या बॅटीला आता धार आलीये. सकाळच्या सत्रात इतिहास रचला गेला या मैदानात. 102 धावा नेक्स्ट लेवल संघाच्या नावावर इतिहास रचला गेला. तोच ओमकार देसाई ज्यानं वैयक्तिक 60 धावा कुठल्या. या मॅचमध्येही गोलंदाजांची धुलाई करतोय, गोलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय तोच ओमकार देसाई फलंदाजी करतोय. आणि त्याची खेळी संपुष्टात आणली. सुंदर गोलंदाजी केली. नक्कीच आमिर पठाण याचा कौतुक करावं लागेल ओमकार देसाई सारख्या फलंदाजाला. तंबूचा रस्त्यात धाडलंय पॅवेलियन मध्ये, चांगले अचूक टप्प्याचा मारा केलाय, धावा झाल्यात 27 धावा 27. जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज ओमकार सावंत, कामगार नगरचा हा खेळाडू, सध्या अंडरम क्रिकेटही आपल्या नावाचा धबधबा करून ठेवलाय कुर्ला नगरीमध्ये. त्याच आगमन होत आहे ओमकार सावंत याच. आता मॅचला टर्निंग पॉइंट ठरतो की काय,
दादाचा विकेट फार महत्त्वाचा होता, हीच टर्निंग पॉइंट आहे. आमिर यानं त्याला नक्कीच आता जीवाचं रान करावं लागेल. इंशिया वॉरियर्स नक्कीच मुक्तार चाचू यष्टी रक्षण करतोय, तर राजू क्षेत्र रक्षण करतोय. देवेंद्र नाईक मोठमोठे तारे सितारे आहेत. चांगली गोलंदाजी करतोय आमिर. एक धाव, संघाची वाढती धाव संख्या 28 धावा झाल्या, 28. चांगली गोलंदाजी करतोय आमिर. तीन चेंडू झालेत. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमा रेषा पार धाडा, हे क्रिकेटचं अस्त्र आहे. VCL ला मुलाचं सहकारी आहे. मोहम्मद मुस्लिम हँड कार्ट रिपेरिंग, श्री साई स्पोर्ट्स, तिरुमल्ला, तिरुपती क्रेडिट सोसायटी, कुमार आणि आमिरची गोलंदाजी सुंदर आहे. ओमकार सावंत सुंदर मारला होता फटका, परंतु सुंदर झेल घेतली आहे. नवीन फलंदाज नाईफ, वत्सलाताई नगर विभागातलं नाव आहे. नाईफ साडेचार वाजले, प्रेक्षकांची गर्दी वाढते. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच देवेंद्र नाईक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. देवेंद्र नाईक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 5 बॉल 30 धावा झाल्यात. वन टू गो. एक आणि धावा झाल्यात 31.
31 धावा झाल्या आहेत, 18 बॉल 24 रनांची आवश्यकता आहे, 18 बॉल्स 24 रन्स, चांगलं आयोजन आहे VCL च्या माध्यमातून आलेल्या मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच सहाय्य करणारं नेहरू नगर पोलीस ठाणे महानगरपालिका साऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे VCL च्या माध्यमातून। प्रत्येकाचं आरोग्याची काळजी घ्या, मुंबईला कोरोना नक्कीच प्रत्येकाचा मोलाचा हातभार आहे। आयवॉन नेट स्थानिक VCL वत्सलाताई क्रिकेट लीगच्या माध्यमातून आलेल्या मायबाप चला नवीन गोलंदाज मुन्ना, नक्कीच बरेच वर्ष क्रिकेट खेळाची सेवा करणारा नाव मुन्ना। चर फलंदाजही नाईफ वत्सलाताई नगर विभागातलं हे नाव, बरेच वर्ष क्रिकेट खेळाची सेवा करणारं नाव। नक्कीच देदीप्यमान गोलंदाजी केली आमिर पठाण यानं। आज आमिर पठाण सुंदर गोलंदाजी केली, प्रेक्षणीय गोलंदाजी केली। नक्कीच मुन्ना भाई चांगली गोलंदाजी करतायत, लाईन लेंथ सुंदर आहे, स्लो वन डिलिव्हरी केली। हीच ओव्हर टर्निंग पॉइंट ठरते की काय, सामन्याला वळण मिळतं की काय, कोण जिंकणार कोण हरणार, कारण प्रतीक्षा लागले VCL चषकावर कोणता संघ नाव करणार। आज पहिला दिवस आहे, श्री गणेशा होतोय, उंच मारलेला गगन भेदी फटका आणि गडी बाद होतोय, दोन चेंडू 31 रन झालेत, केवळ चार चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे। तिसरी ओव्हर चालू आहे, 16 चेंडू शिल्लक आहेत। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। चला नवीन फलंदाज नाहीत नाहीत, आज खेळावं लागेल संघ नाहीत। एक चांगला खेळाडू आहे कुर्ला विभागाचा, मुन्ना मुन्ना भाई चांगली गोलंदाजी करतायत, देदीप्यमान गोलंदाजी। आमिर पठाण आणि मुन्ना दोन चेंडू हाताळलेत, सुंदर क्षेत्र रक्षण देवेंद्र नाईक याच। चांगली गोलंदाजी, तीन चेंडू हाताळलेत, झिरो रन दिलेत। मुन्ना भाई नावाचं वादळ आलंय, मुन्ना मुन्ना मुन्ना। पंधरा बॉल 24 रनांची आवश्यकता आहे, आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव।
चांगली गोलंदाजी मुन्ना यांची, चार चेंडू हाताळलेत, केवळ एक धाव दिली आहे, ती पण अतिरिक्त धाव होती, धावा झाल्यात 32, 32 रन झालेत। सोनू फलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी, पांच चेंडू हाताळले, केवळ एक धाव दिली आहे, 32 धावा झाल्यात, 1-2 गो। आणि स्वतः संघ मालक आणि एक चांगला क्रिकेटर आपल्या विभागातला जमाल भाई, नेक्स्ट लेवलचे ओनर आहेत, तर स्वतः संघ मालक आहे ते, जमाल भाई फलंदाजीसाठी येत आहेत। पांच चेंडू, 1-2 गो आहे। ऑफ साइडच्या दिशेनं चौकाराने स्वागत झाले, चार रनांनी संघाची वाढती धावसंख्या 36, 36 धावा झाल्यात, 36 धावा, 12 चेंडूत, 19 रनांची आवश्यकता आहे। तुम्ही हमें जीना सिखाया, वो खेल का नाम है क्रिकेट, सुबह की चाय और मम्मी की राय, एक क्रिकेट वीरो का मूल मंत्र है। तुम्ही आम्ही क्रिकेट दीवाने आहोत, मुंबईकर आहोत, अभिमान आहे 4 वर्षाचा, स्वाभिमान आहे वत्सलाताई नगरचा, 4 वर्ष कर्तृत्वाची, 4 वर्ष अभिमानाची, 4 वर्ष स्वाभिमानाची। नवीन गोलंदाज अविनाश, बरेच वर्ष अविनाश सर क्रिकेटची सेवा करतायत, आपल्या जादुई फिरकीने गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवतात, तोच सवी दादा आज गोलंदाजी करतोय, टर्निंग पॉइंटची गोलंदाजी आहे, 12 चेंडू 19 धावा। कोण जीतेगा, कोण हरेगा BCL कप? आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आमिर पटांची गोलंदाजी टर्निंग पॉइंट ठरते की काय, कारण ओमी दादा सारख्या मोठ्या खेळाडूचा विकेट घेतला, स्लो वन डिलिव्हरी आणि वाईट अतिरिक्त धाव, जादुई फिरकीचं नाव आहे अविनाश, नक्कीच अवि सर। सुंदर गोलंदाजी, नक्कीच नेहमीच मला समालोचना साथ असते आमिर पठाण याची, त्याची ओव्हर टर्निंग पॉइंट ठरते की काय, स्लो वन डिलिव्हरी ऑफ साइडच्या दिशेनं, धावा झाल्यात 38, 38 धावा,
चार चेंडू झाले आहेत. चार बॉल झाले आहेत. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं VCL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक लाईव्ह मॅच बघतायत, त्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चाळीस धावा झाले आहेत. वन टू गो, सात चेंडू पंधरा धावा. कोण जिंकणार कोण हरणार? प्रेक्षकांचा मनोरंजनीय सामना. आमिर पठाणनी जी गोलंदाजी केली तीच मॅचला टर्निंग पॉइंट दिला, कारण ओमकार देसाई सारखा मोठा फलंदाजाला बाद केलं आणि तो टर्निंग पॉइंट ठरतो की काय. सुंदर गोलंदाजी करतात अभि सर. किती बॉल किती पाहिजे? सहा पंधरा ना, सात बॉल पंधरा रनांची आवश्यकता आहे. सात बॉल पंधरा. भर उन्हामध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढते. आलेल्या VCL मध्ये तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं सात चेंडू पंधरा धावा. सात चेंडू पंधरा धावा, सेवन बॉल फिफ्टीन रन्स. कोण जिंकणार कोण हरणार? तुमच्या आमच्या साऱ्यांना उत्सुकता लागली आहे. ज्यांना BP आणि शुगरचा त्रास आहे, जे यूट्यूबवर पाहत आहेत, थोडं लांब लांब पहा प्रेक्षकांनी. असा प्रेक्षणीय सामना सुरू आहे. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी छातीवर हात ठेवून आणि डोळे मिटून मॅच बघायची आहे. प्रेक्षणीय सामना चालू आहे. मुख्तार कुरेशी आणि ओमकार देसाई यांचं युद्ध पाहायला मिळालं. सात चेंडू पंधरा धावा, सेवन बॉल फिफ्टीन रन्स. प्रयत्न करत राहा, यश जरूर येईल. टेनिस क्रिकेट मध्ये इतिहास रचले गेले पण पुसलेही गेले. 434 धावांचा डोंगर साऊथ आफ्रिकेला चॅलेंज होतं, तेही पार केलं. तर हे तर टेनिस क्रिकेट आहे, नक्कीच अशक्य असं काहीच नसतं. स्लो वन डिलिव्हरी केली आहे. दोन धावा, 42, सहा चेंडू 13 रनांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 13. यूट्यूबच्या माध्यमातून साऱ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
नवीन गोलंदाज पिंटू पारचा, जसा टेनिस क्रिकेटचा पिंटू पारचा आपण पाहतो तसा हा कुर्ल्याचा पारचा। नक्कीच या कुर्ल्याच्या भूमीनं टेनिस क्रिकेटला तारे सितारे बहाल केले, तेच या लाल मातीचं मैदान, या शिवसृष्टीच्या मैदानात बरेच इतिहास घडले, बरेच इतिहास पुसले, तेच शिवसृष्टीचं मैदान घडतो का इतिहास पाहूया। सहा बॉल तेरा, सहा चेंडू तेरा, सहा चेंडू तेरा धावा, सिक्स बॉल 13 रन्स। पांच चेंडू 13 धावा, पांच चेंडू 13 धावा। क्रिकेट मध्ये अशक्य असं काहीच नसतं, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे। वाईड पंचाने घोषित केलाय, पांच चेंडू 12 धावा, क्रिकेट टेनिस क्रिकेट जगतावर बरेच इतिहास रचले गेले आणि या षटकाराने स्वागत केलं जात आहे पारच्या याचं। फोर्टी 9 रन्स, चार बॉल 6 रन, तीन बॉल 5 रन आवश्यक आहेत, 50 धावा पूर्ण झाल्यात।
दोन चेंडू, चार रनांची आवश्यकता आहे, टू बॉल फोर रन्स। नवीन फलंदाज फैज, दोन चेंडू चार धावा, टू बॉल फोर रन्स। दो बॉल चार रन की जरूरत है। दोन चेंडू चार रन। आणि या ठिकाणी नेक्स्ट लेवल संघाने मॅच जिंकलाय। दोन्ही संघांना शुभेच्छा। पुढील धावता आले हिंदी मध्ये।